या वर्षीचा रब्बीतील गहू आणि हरभऱ्याचा प्रधानमंत्री पीक विमा देताना कंपनीने पुन्हा शेतकऱ्याची थट्टा केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम 200 ते 1,000 रुपयापर्यंत देण्याने संतप्त शेतकऱ्यांनी अकोला कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पंचनामे करताना त्यावर नुकसानीचे क्षेत्र न टाकल्याने शेतकऱ्यांना अत्यंत कमी नुकसान भरपाई मिळाली आहे. शेतकऱ्यांनी वारंवार कृषी अधिकारी आणि विमा कंपनीला संपर्क केला, परंतु शेतकऱ्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ठिय्या आंदोलनाचं हत्यार शेतकऱ्यांनी उपसलं आहे. शासन जोपर्यंत विम्याचे पैसे कमी का मिळाले आणि ज्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे का मिळाले नाही याचं उत्तर मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. यावर्षी 2023 रब्बी पीक गहू आणि हरभरा या पिकाचा काल अत्यंत थोडा पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे. मुळात आम्ही सुरुवातीला शासनाच्या निदर्शनास आणून दिलं होतं की पंचनामे हे शेतकऱ्यांचे फक्त सह्या घेऊन होत आहेत, तिथं कुठलेही त्याच्यावर पर्सेंटेज किंवा नुकसान भरपाई टाकल्या जात नाही आहे, त्याकडे शासनानं लक्ष नाही दिलं. त्याचं फलित काल एवढं चांगलं आलं की शेतकऱ्यांना 200, 400, 500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात अक्षरशः जमा झालेले आहेत. विमा प्रतिनिधीला फोन केला असता तर ते उळवाउळीची उत्तरे देत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नवीन नियमानुसार शासनाने जी गाईडलाईन दिली त्यानुसार आम्ही तुम्हाला पैसे टाकलेले आहे. त्या ऑफिसला गेल्यानंतर शेतकऱ्यांना कुठलीही व्यवस्थित माहिती मिळत नाही, काहीही माहिती देत नाही, कशामुळे आले, पैसे किती कमी आले, का आले, काहीही सांगत नाही. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केला तर त्यांच्या फोन उचलत नाही आहे, त्यांना मेसेज केला तरी त्यांचा रिप्लाय आलेला नाही. त्या कारणानं आता आम्ही इथं ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे. जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे का कमी आले हे माहीत पडत नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे राहिलेले आहेत त्यांचे पैसे का म्हणजे किती येणार आहेत हे जोपर्यंत माहीत होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे. यावर्षी सरकारने 2023-24 पीक विमा काल खात्यात टाकणे सुरू केला, परंतु तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना देत आहेत. 200-400 हजार रुपयाच्या पर्यंत पीक विमा मिळत आहे. 1,000 रुपये शेतकऱ्यांनी खर्च करून अळीमुळे व वातावरणामुळे 1,000 रुपयाच्या औषधे फवारून ते पीक मातीत मिसळले व त्याचे पंचनामे करताना सर्व शेतकऱ्यांचे कोऱ्या पंचनाम्यावर सह्या नेल्या आणि सर्व कृषी व स्थानिक आमदार खासदार हे याकडे लक्ष देत नाहीत व सरकार पण शेतकऱ्याकडे लक्ष देत नाहीत. त्याचा फटका शेतकऱ्यांनी त्यांना दिलेला आहे व जर पीक विमा आम्हाला 100% मिळाला नाही तर येणाऱ्या विधानसभामध्ये शेतकरी यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही. करिता सरकारने नोंद घ्यावी. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुके बसणार नाही. आंदोलन करू, धरणे आंदोलन करू, आमरण उपोषण करू, शेवटी आम्हाला आमचा पर्याय माहीत आहे. आम्ही फाशी आंदोलन तर करण्यास तयार आहोत. करिता शासनाने नोंद घेऊन 100% शेतकऱ्याचा रब्बी पीक विमा द्यावा व नियम मदत बदलून शेतकऱ्याला माहिती न देता तुटपुंजी जी मदत दिली ती आम्ही त्या मदतीवर धिक्कार करतो व ती आम्ही मदत नाकारतो. करता शेतकऱ्याला न्याय मिळावा हेच माझे म्हणणं आहे. आता अधिवेशन चालू आहे, अधिवेशनात नियम घ्यावा, कारवाई करावी, नियम बनवावा व आम्हाला 100% पीक विमा द्यावा. महान्यूज 7 करिता गुलाम मोहसिन, अकोला.